मित्रांनो आपण नवीन घर घेण्याच्या तयारीत आहात का किंवा तुम्हाला नवीन घर घेण्याचं काही नियोजन आहे का जर असेल तर नक्कीच हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे लक्षात घ्या मित्रांनो ज्यावेळेस आपण घर बुकिंग करतो किंवा घर घेण्याचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला काही प्री प्लॅन्स करणं आवश्यक असतं त्या घराबद्दलची माहिती घेणं आवश्यक असतं जेणेकरून भविष्यामध्ये आपली फसवणूक होऊ नये मुंबई किंवा मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये घर घ्यावं किंवा इतर महाराष्ट्रातील कुठल्याही ठिकाणी घर घ्यायचं असेल तर आपलं एक स्वप्न असतं मित्रांनो की आपलं स्वतःचं घर असावं पण त्यासाठी आपल्याला जे काही बाबी आवश्यक आहेत काही बाबी अशा आहेत की जे सरकारकडून वारंवार सांगितल्या जात आहेत पण अनेक जणांकडून त्याकडं त्या त्या दुर्लक्ष केलं जातं आणि पुढे आर्थिक फसवणूक झाल्यानंतर मग पोलीस स्टेशन कोर्ट कचेऱ्या केसेस ह्या गोष्टी केल्या जातात पण त्यापूर्वीच जर तुम्ही थोडीशी सावधगिरी बाळगली तर नक्कीच तुमचीही फसवणूक टळू शकते आणि म्हणूनच महारेराकडूनच एक महत्त्वाचं आवाहन करण्यात आलेलं आहे अर्थातच नवीन घर घेताय नोंदणी करताय खालील गोष्टींची काळजी घ्या सावधान मित्रांनो कारण जर तुम्ही इथे जर सावधगिरी बाळगली नाही तर खूप मोठं नुकसान तुम्हाला सहन करावं लागू शकतं महारेराकडून काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत मित्रांनो त्याच्या संदर्भात अपडेट वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये सुद्धा देण्यात आलेलं आहे पण ही गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचावी असंही आर के प्रॉपर्टी न्यूज आम्हाला वाटलं आणि म्हणून आम्ही हे आपल्यापर्यंत हे महत्त्वाचे पॉईंट्स घेऊन येत आहोत त्यातला पहिला पॉईंट पहा मित्रांनो फक्त महारेराकडील नोंदणीकृत प्रकल्पातच गुंतवणूक करा अर्थातच जे काही प्रकल्प महारेराकडे रजिस्टर्ड झालेले आहेत किंवा त्याची नोंदणी झालेली आहे अधिकृतरित्या त्याच प्रकल्पामध्ये तुम्हाला घरी घ्यायचे आहेत तर त्याची माहिती महारे तुम्हाला महारेराच्या साईटवरती मिळून जाईल जर हवं तर मी तुम्हाला पुढील भागामध्ये महारेरावरती कशी माहिती महारे पाहिजे हे नक्कीच वेगळ्या भागातून सांगेल पण अनेक ठिकाणी असं होतं मित्रांनो की दोन दोन तीन तीन ठिकाणी एकच रेरा क्रमांक पोस्टरवरती दाखवला जातो जाहिरातीत दाखवला जातो पण प्रत्यक्षात तो तेथील नोंदणी क्रमांक नसतो आणि म्हणून तुम्हाला एच टी टी पी एस हॅश श्लॅशलॅश महारेरा डॉट महारा महाऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन त्या संदर्भ प्रकल्पाची संपूर्ण माहिती पाहिजे आहे की त्याचा प्लॅन आऊट वे प्रॉपर आहेत का त्याचे फ्लोर प्लॅन्स प्रॉपर आहेत का त्याचं पजेशन डेट प्रॉपर आहे का कम्प्लिशन डेट प्रॉपर आहे का किंवा जे काही माहिती जाहिराती दिलेली आहे ती संयुक्तिक म्हणजे तीच महारेरावरती आहे का बाल्कनी असेल किंवा पार्किंग असेल काही जरी असेल तर सगळी माहिती त्याच्यावरती उपलब्ध करून दिलेली आहे म्हणून तुम्ही महारेराच्या या साईटला जाऊन नक्कीच त्या प्रकल्पाबद्दलची माहिती घ्या आणि नंतरच त्या प्रकल्पामध्ये बुकिंग करा याच्यानंतरचा मित्रांनो दुसरा आहे ज्या प्रकल्पात गुंतवणूक त्याची महारेराच्या संकेतस्थळावर प्रकल्प पूर्णतेची तारीख आहे ना याची खात्री करून घ्या म्हणजे डेट ऑफ कम्प्लिशन त्याच्यावर मेन्शन केलेली आहे किंवा नाही हे नक्कीच तुम्ही पडताळून पाहायचं आहे यानंतर पहा मित्रांनो <coughs> घर नोंदणी किंवा खरेदी करताना दहा टक्केपेक्षा जास्त रक्कम देत असल्यास विकासकाला घर खरेदी करार करणे बंधनकारक आहे याची नोंद घ्या लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही टेन पर्सेंटपेक्षा जास्त घराची जर रक्कम भरत असाल ओरली भरत असाल किंवा बिल्डरांच्या सांगण्यावरून भरत असाल किंवा त्यांनी तसं लेखी दिलं नसेल तरी तुम्ही भरत असाल तर प्लीज तुम्हाला त्यांच्यासोबत घर खरेदी करार म्हणजे ॲग्रीमेंट करणं बंधनकारक आहे किंवा विकासालासुद्धा ते देणं बंधनकारक आहे तशी तुम्ही त्यांच्याकडे मागणी करायची आहे यानंतर महत्त्वाचा पुढचा पॉईंट मित्रांनो महारेराने ठरवून दिलेल्या आदर्श खरेदी करारानुसारच बघा ॲग्रीमेंट फॉर सेल जे काही आदर्श खरेदी करार आहे त्याच्या ज्या काही बाबी दिलेल्या आहेत त्याच्यानुसारच तुम्हाला करार करायचा आहे म्हणून हा करार करत असताना हे सगळे ॲग्रीमेंट्स काय आहे त्याचे आदर्श खरेदी करार काय आहे ह्याच्यानुसार तुम्ही प्रॉपरली तुमचं ॲग्रीमेंट करायचं आहे किंवा जे काही डॉक्युमेंट्स बिल्डरकडून दिले जातील त्याची पडताळणी करून पुढील तुम्हाला व्यवहार करायचा आहे त्याच्यानंतरचं बा मित्रांनो काय पॉईंट आहे महारेराकडे नोंदणीकृत असलेल्या मध्यस्थांमार्फत जागेचा व्यवहार करावा आता जे कोणी महारेरा अंतर्गत नोंदणीकृत केलेले अज एजंट्स आहेत किंवा मध्यस्थ आहेत त्यांच्यामार्फतच व्यवहार करायचा आहे, आहे। जर तुम्ही त्या एजंटला विचारेल तुमच्याकडे महारेराचा रजिस्ट्रेशन नंबर आहे का किंवा तुम्ही त्याचं ट्रेनिंग घेतलेलं आहे का तुम्ही त्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे का जे नवीन नियमानुसार आहे तरच तुम्ही त्या एजंटकडून व्यवहार करायचा आहे अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते आता यानंतर अतिशय महत्वाचं नोंदणीनंतर दिल्या जाणाऱ्या नोंदणी पत्रात अर्थातच अलॉटमेंट लेटरमध्ये सदनिका क्रमांक अर्थातच फ्लॅट नंबर चटई क्षेत्रफळ अर्थातच कार्पेट एरिया पार्किंग तपशील अर्थातच पार्किंग डिटेल्स एकूण किंमत टोटल कॉस्ट हा प्राथमिक तपशील आहे ना याची खात्री करून घ्या अर्थातच तुमचं जे काही ॲग्रीमेंट असेल ॲग्रीमेंट फॉर सेल किंवा अलॉटमेंट लेटर असेल त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पहा व्यवस्थित चेक करा क्लेरीफाय करा नंतर तुमच्या म्हणजे नंतर तुमच्याकडे कुठलाच ऑप्शन असणार नाही म्हणून तुम्ही ह्या गोष्टी पाहूनच व्यवस्थित तुमचा व्यवहार करायचा आहे म्हणून एकंदरीत मित्रांनो महारेराकडून हे महत्त्वाचं आवाहन करण्यात आलेलं आहे अर्थातच महाराष्ट्र शासनाकडून सगळ्या घर खरेदीदारांना हे आवाहन करण्यात येत आहे म्हणून स्वतःचं घर घेताना नक्कीच या बाबींकडे लक्ष द्या तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद